हॅलो स्टुडंट्स, आज आपण ह्या पाठाच्या शेवटचा भाग बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्बन डायऑक्साईड गॅस कसा तयार होतो, त्याचे गुणधर्म, त्याची वैशिष्ट्ये, तसेच त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग अभ्यासले आहेत. आता या व्हिडिओमध्ये ह्या चॅप्टरचा शेवटचा पार्ट आहे मिथेन गॅस, तो आपण बघणार आहोत. तर जसा कार्बन डायऑक्साईड वायू आहे तसा मिथेन वायूसुद्धा तयार केलेला जातो. तुम्हाला माहीतच असतील हरितगृह किंवा आपण ग्रीन हाऊस वगैरे ज्यांना म्हणतो, त्या ग्रीन हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर जो गॅस तयार होतो तो असतो मिथेन CH4. हे त्याचं रेणूसूत्र आहे. मिथेन गॅसचं रेणूसूत्र कुठलं? CH4 तुम्हाला विचारलं जातं आणि ह्याचं रेणू वस्तुमान आहे 16. रेणू वस्तुमान किती? 16. तर कुठे आढळतो बघा, नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% मिथेन वायू आढळतो. तसेच जैविक पदार्थांच्या हवेच्या अनुपस्थित होणाऱ्या विघटनातून, म्हणजे जिथे जिथे जैविक पदार्थ असतात, म्हणजे झाडांचा पालापाचोळा किंवा मेलेली जनावरे, तसेच कुजलेल्या वनस्पती, ह्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी मिथेन गॅस हा आपोआप तयार होत असतो. तसेच आपण जे ग्रीन हाऊस बघतो, हरितगृह असतात, त्या हरितगृहांमध्ये सुद्धा मिथेन गॅस हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळून येतो. तसेच बायोगॅसमध्येही मिथेन आढळतो. परत कोळशांच्या खाणीमध्ये, जिथे जिथे मोठ्या प्रमाणावर कोळशांच्या, दगडी कोळशांच्या खाणी असतात, अशा खाणींमध्ये सुद्धा मिथेन गॅस तयार होत असतो. पुन्हा दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन वायू आढळून येतो, म्हणून त्याला मार्श गॅस असेही म्हणतात. प्रयोगशाळेत हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड यांच्या मिश्रणातून मिथेन गॅस तयार केला जातो. तसेच शुद्ध स्वरूपातील मिथेन हा नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्ध्वपतनाने मिळवता येतो. म्हणजे अनेक प्रकारे आपल्याला मिथेन गॅस जो आहे तो उपलब्ध करता येतो. त्यानंतर याचे भौतिक गुणधर्म बघा. भौतिक गुणधर्म, तर याचा भौतिक गुणधर्म पहिला, त्याचा द्रवणांक किती, उत्कलनांक किती, हे सगळे कशामध्ये येतात? तर हे भौतिक गुणधर्मामध्ये आपल्याला आढळून येतात. तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा मिथेन वायूचे भौतिक गुणधर्म लिहा, कोणकोणते आहेत, मिथेन वायूचे उपयोग, हे सर्व तुम्हाला विचारलं जातं. तर बघा, आता मिथेनचा द्रवणांक किती आहे, तर तो -182.5°C एवढा आहे. तर त्याचा उत्कलनांकसुद्धा हा मायनसमध्येच येतो, -161.5°C एवढा त्याचा उत्कलनांक आहे. तसेच हा वायू रंगहीन आहे. रंगहीन का आहे? तर बघा, जेव्हा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होत असतो तेव्हा काळा धूर निघायला तयार होतो. आपण कोळसा जाळतो किंवा आपण घरामध्ये सरपण जाळतो तेव्हा एक काळ्या रंगाचा धूर तयार होतो. तो काळ्या रंगाचा धूर काय असतो? तर तो कार्बन डायऑक्साईड असतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईडला रंग असतो, त्याला एक काळ्या प्रकारचा रंग असतो. परंतु हा जो मिथेन गॅस आहे हा रंगहीन असतो, हा पांढरा असतो, त्याला कोणत्याही प्रकारचा रंग नसतो, म्हणून त्याला म्हटलं आपण रंगहीन. त्यानंतर याची घनता ही पाण्यापेक्षा सुद्धा कमी असते. पाण्याची जेवढी घनता असते त्या पाण्याच्या घनतेपेक्षा सुद्धा मिथेन वायूची जी घनता असते ती कशी असते? कमी असते. घनता कमी. त्यानंतर मिथेन वायू अगदी थोड्या प्रमाणात पाण्यामध्ये द्रावणीय असतो. म्हणजे हा जो मिथेन गॅस असतो तो पाण्यामध्ये खूप कमी प्रमाणात विरघळतो. परंतु जे इथर, अल्कोहोल किंवा गॅसोलिन सारखी द्रावणे आहेत त्याच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणात विरघळवला जातो. तसेच मिथेनचे काही रासायनिक गुणधर्म, तर सगळ्यात महत्त्वाचा मिथेनचा रासायनिक गुणधर्म काय? तर मिथेन हा ज्वालाग्राही पदार्थ आहे. म्हणजेच तो जर मिथेन वायूचा उपयोग जर आपण आग लावण्यासाठी किंवा आग वाढवण्यासाठी केला तरीही ती आग मोठ्या पद्धतीने वाढू शकते. त्यामुळे मिथेन कसं आहे? तर तो ज्वालाग्राही पदार्थ आहे, पटकन आगीला आपल्याकडे खेचून घेतो. त्यानंतर मिथेनचे उपयोग बघा. मिथेनचा उपयोग हा वस्त्रोद्योग, कागद निर्मिती उपयोग वस्त्रोद्योगामध्ये केला जातो. कागद निर्मिती, वस्त्रोद्योगामध्ये, कागद निर्मितीमध्ये, तसेच अन्न प्रक्रिया उद्योग, पेट्रोल शुद्धीकरण इत्यादीमध्ये केला जातो. तसेच सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन जो असतो तो मिथेनच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या
CO2 चे प्रमाण खूप कमी असते, म्हणून मिथेन वायूचा जो मिथेन गॅसचा वापर हा इंधन म्हणून सुद्धा केला जातो। तसेच इथेनॉल, मिथाइल क्लोराइड, मिथिलीन क्लोराइड, तसेच अमोनिया व ॲसिटिलीन या कार्बनी संयुगांच्या निर्मितीसाठी सुद्धा मिथेन वायूचा जो वापर आहे तो केला जातो। आणि ह्याचा इंधन म्हणून वापर कसा करतात, तर बघा, आपण प्राण्यांच्या शेणापासून म्हणजे गाई गुरे ह्यांच्या शेणापासून जो गोबर गॅस तयार करतो किंवा जो ज्याला आपण बायोगॅस असं म्हणतो, बायोगॅस, तो बायोगॅस कशापासून तयार, त्याच्यामध्ये जो तयार होणारा किंवा तो तयार करण्यासाठी कशाचा वापर होतो, तर मिथेन गॅसचा वापर सर्वात मोठ्या प्रमाणावर केला जातो। बायोगॅस संयंत्रामध्ये कशाचा वापर होतो, मिथेन गॅसचा वापर हा सर्वात मोठा होतो। बायोगॅस तयार करण्यासाठी मिथेन गॅस हा महत्त्वाचे कार्य पार पाडत असतो, त्यामुळे बायोगॅसमध्ये सुद्धा आपण मिथेनचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असतो। त्यानंतर बघूयात आपण बायोगॅस संयंत्र की बाबा बायोगॅस संयंत्र कशाला म्हणतात, काय त्याची प्रक्रिया असते, कसं तयार होतं। जनरली खेडेगावांमध्ये तुम्हाला बायोगॅसचे जे प्लांट आहेत ते भरपूर प्रमाणात पाहायला मिळतील। शहरामध्ये जास्त आपण जनावरे वगैरे पाळत नाही, त्यामुळे आपल्याला शहरामध्ये जास्त बायोगॅस दिसून येत नाही, परंतु गावाच्या ठिकाणी आपल्याला बायोगॅस संयंत्र हे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। तर आता बायोगॅस संयंत्राचा काय उपयोग असतो, तर बायोगॅस संयंत्रामध्ये आपण जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनॉक्सी जीवाणूंमार्फत विघटन होते आणि त्यापासून मिथेन वायू तयार केला जातो। तर आपण बायोगॅसमध्ये काय काय वापरतो, कुजलेला पालापाचोळा, गुरांचे शेण, आणि काय, ओला कचरा, जो ओला कचरा म्हणजे भाज्यांचे देठ, अशा प्रकारचे जे ओला सडलेल्या भाज्या आहेत ते जे असतं तो ओला कचरा, तसेच पालापाचोळा, गुरांचे शेत, ह्या तिन्ही घटकांचा वापर आपण बायोगॅसमध्ये करतो। आणि ह्या तिन्ही घटकांचे आपण विषाणूंपासून किंवा जीवाणूंपासून, विनॉक्सी जीवाणू जे असतात, गॅस कसा तयार होतो, ह्या विनॉक्सी जीवाणू काय करतात, त्यांचे विघटन करतात, ह्या तिन्ही घटकांना कुजवतात, त्यांचे विघटन करून त्यांच्या विघटनातून मिथेन वायू तयार केला जातो। बघा, बायोगॅस संयंत्रामध्ये आपण काय करतो, पालापाचोळा, ओला कचरा व गुरांचे शेण या तिन्ही घटकांचे विनॉक्सी जीवाणूंपासून विघटन करतो किंवा ते कुजवले जातात आणि त्यातून जो गॅस तयार होतो त्यालाच आपण मिथेन गॅस असं म्हणतो आणि यालाच बायोगॅस असेही म्हणतात। आणि या बायोगॅसचा उपयोग बघता तुम्ही खेडेगावामध्ये ठिकठिकाणी या बायोगॅसचा उपयोग स्वयंपाकघरामध्ये इंधन म्हणूनसुद्धा केला जातो। जो कुकिंग गॅस म्हणजे आपण जो सिलेंडर यूज करतो त्या सिलेंडरच्या मध्ये जो गॅस उपलब्ध असतो त्या गॅसऐवजी आपण बायोगॅसचा उपयोग इंधन म्हणूनसुद्धा स्वयंपाकघरामध्ये करू शकतो। तसेच बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारा अतिशय स्वस्त असा इंधन पर्याय आहे। तर बघू शकता आपण आत्ता जे सिलेंडरच्या एका टाकीला जेवढा खर्च येतो त्याच्या अगदी निम्म्या आणि कमी प्रमाणातलाच खर्च हा बायोगॅससाठी आपल्याला लागतो। कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या निरर्थक टाकाऊ गोष्टी आहेत आणि त्या टाकाऊ गोष्टींचा वापर करूनच आपण बायोगॅसची निर्मिती करत असतो, त्यामुळे हा खूप कमी खर्चिक आणि कधीकधी तर काहीही खर्च नसणारा असा बायोगॅस आपल्याला आहे आणि तो घरगुती आपण इंधनासाठी सुद्धा वापरू शकतो। त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी लागणारा जो गॅस आहे त्याचा अनावश्यक खर्च जो ऑटोमॅटिकली कमी होत येतो आणि हे जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यांचे सुद्धा योग्य प्रकारात आपण विल्हेवाट लावू शकतो आणि त्यापासून आपण बायोगॅस उपलब्ध करून त्याचा आपण इंधन म्हणून वापर पण करू शकतो। तसेच बायोगॅस संयंत्र हे वीज निर्मितीसुद्धा वापरले जाते, म्हणजे यापासून बायोगॅसपासून आपण इंधन म्हणून पण वापर करू शकतो, परंतु त्याचा वापर कसा करू शकतो, बघा पहिला वापर काय बायोगॅसचा, तर इंधन म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो आणि दुसरा वीज निर्मितीसाठी पण आपण त्याचा वापर करू शकतो। पहिला आपण इंधन म्हणून केला, त्यानंतर हे वीज निर्मितीसाठी सुद्धा वापरले जाते। बायोगॅसमध्ये सुमारे 55-60% मिथेन व उर्वरित भाग हा कार्बन डायऑक्साईड असतो आणि बायोगॅस हे वापरासाठी अधिक सोयीचे इंधन ठरते। तसेच शिवाय गॅस तयार होताना उत्तम खतही तयार होत असते।
म्हणजे बघा आपण पालापाचोळा गुरांचे शेण व ओला कचरा या तीन घटकांपासून काय करतो मिथेन वायु तयार करतो त्यालाच आपण बायोगॅस म्हणतो। ह्याचा वापर आपण इंधन म्हणून करतो आणि याचे विघटन झाल्यावर पूर्ण गॅस हा बायोगॅस म्हणून आपण वापरतो आणि जो शिल्लक राहिलेला घटक असतो त्याचा आपण पिकांसाठी शेतीसाठी खत म्हणून सुद्धा वापर करू शकतो आणि हे खत काय म्हणतात शेतीसाठी हानिकारक नसतो खूप चांगल्या प्रकारचे असतं आणि त्यामुळे याचा आपल्याला शेतीसाठी उपयोग पण होऊ शकतो। म्हणजे बघा आपल्याला बायोगॅसचा इंधन म्हणून वापर होतो, वीज निर्मितीसाठी होतो, परत बायोगॅसपासून आपल्याला खत निर्मितीसुद्धा होत असते। या खतांचा वापर आपण शेतामध्ये केला तरी चांगलं असतं, चांगल्या प्रकारची पिके आपल्याला मिळू शकतात। म्हणजे रासायनिक खते वापरण्यापेक्षा आपण जर ही नैसर्गिक सेंद्रिय खते वापरली तर नक्कीच ते आपल्यासाठी हानिकारक नसतील। या ठिकाणी आपला कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य हा पाठ पूर्ण झालेला आहे। याच्यावरच्या नोट्ससुद्धा तुम्ही बघू शकता।